जिल्ह्याची गौरवगाथा मी छोट्याशा पवाड्यातून मांडत आहे. आसामचा महाराष्ट्रातील एक वैभवशाली जिल्हा आहे, त्या जिल्ह्याचं नाव आहे धाराशिव. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ आंबे करुण प्रारंभे, डप्पावर थाप तुंतुण्याचा, डप्पावर थाप तुंतुण्याचा, शाहिरा हा महाराष्ट्राचा प्राण, शाहिरा हा महाराष्ट्राचा प्राण, धाराशिव जिल्ह्याचे गुणगान जी जी जी, धाराशिव जिल्ह्याचे गुणगान जी जी जी, आदि नमन तुळजा भवानीला. जिल्ह्याचा विकास गाता गातो मी शिवशाहिरा, वैभवशाली जिल्हा आमचा किती व सुंदर, वैभवशाली जिल्हा आमचा किती व सुंदर, लोकप्रतिनिधी जाणून घ्यावा ध्यानात ठेवा, जिल्ह्याचा विकास हो करणार, जिल्ह्याचा विकास हो करणार, पाणी प्रश्न सोडवणार, पाणी प्रश्न सोडवणार, सुंदर रस्त्याला करणार, तरुणाला रोजगार देणार, तरुणाला रोजगार देणार, जिल्ह्याचा विकास जो करणार जी जी जी, जिल्ह्याचा विकास जो करणार जी जी जी, साधू संतची परंपरा ही, साधू संतची परंपरा ही, धाराशिव जिल्ह्याची, धाराशिव जिल्ह्याची, वैभवशाली कौन गातो आमच्या जिल्ह्याची, तरुणाला रोजगार मिळावा शेतकरी सुखी होवा, तरुणाला रोजगार मिळावा शेतकरी सुखी होवा, सुजलम सुपलम भूमी धाराशिव जिल्ह्याची व्हावा, धाराशिव जिल्ह्याची व्हावा, धाराशिव जिल्हा आमचा अभिमान, धाराशिव जिल्हा आमचा अभिमान, शिकविला आम्हाला स्वाभिमान, शिकविला आम्हाला स्वाभिमान, धाराशिव जिल्ह्याचे गुणगान जी जी, धाराशिव जिल्ह्याचं गुणगान गात या शाहिराने काय नेमकं अपेक्षित आहे, या जिल्ह्याचं महत्व किती आहे हे इथं अधोरेखित केलेलं आहे, आणि म्हणून त्याच धाराशिव जिल्ह्यामध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो आहे आवाज महाराष्ट्राच्या शो मध्ये. आज आपल्या सोबत आहेत धाराशिवकर, धाराशिव जिल्ह्यातील मतदार, वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी पदाधिकारी आहेत. गेल्या काही वर्षाचा इतिहास पाहता धाराशिव म्हणजे विशेषतः मराठवाड्याच्या एकूण इतर जिल्ह्याचा एक विकासाचा आलेख पाहता हा धाराशिव जिल्हा मागास आहे असं सातत्यानं बोललं जातं, आणि तेच मागासले पण दूर व्हावं म्हणून सुरुवातीलाच शाहिरांनी एक सगळ्यांना विनंती केलेली आहे की आता या जिल्ह्याचं इतकं मोठं महत्व आहे तर पुढच्या काळामध्ये इतक्या सगळ्या राजकीय व्यवस्थेनं इथले प्रश्न सोडवावेत आणि मग या जिल्ह्याला एका विकासाच्या पथावर आपण न्यायचं. त्यामुळं या शाहिराच्याच शब्दानुसार आज आपण आवाज महाराष्ट्राचा या शोची सुरुवात करतो आहे, कारण या जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. धाराशिव हे काही महिन्यापूर्वी उस्मानाबाद होतं, नामांतर झालं पण बदललं काय, असा साहजिकच प्रश्न इथल्या मतदारांना, इथल्या जिल्ह्यातील प्रत्येकांना पडतो आहे. शेती हा मूलाधार आहे, इथे दुष्काळी स्थिती सातत्याने जाणवत असते, पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय, इथे पर्यटन स्थळं आहेत, देवीसारखं शक्तीपीठ आहे, त्याही ठिकाणी मोठा विकास व्हावा असं वाटतं आणि इथं सगळं बदलल्यानंतर इथल्या प्रत्येक माणसाचं जीवन सुखी व्हावं असं वाटतं. पण गेल्या 5 वर्षामध्ये खरंच काही बदललंय का केवळ उस्मानाबादचं नाव धाराशिव इतकंच झालंय हे जाणून घेऊयात. सुरुवातीला जातोय या जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर होते, त्यांच्या प्रतिनिधीकडे कोणी आहेत मला सांगा की 5 वर्षात इथले सगळे मतदार आता विचारणार आहेत की तुम्ही काय केले, काय बदललं का केवळ नावच बदललं. साहेब, महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अमित देशमुख असतील, राजेश टोपे साहेब असतील, शरद चंद्रजी पवार साहेब असतील यांच्या माध्यमातून या जिल्ह्याला मागणी असलेलं मेडिकल कॉलेज या ठिकाणी मंजूर करण्यात आलं. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प याचा जो प्राधान्यक्रम होता त्याची आणीवारी बदलून तो मराठवाडा सिंचन प्रकल्पाची जी प्राधान्यक्रम होता तो बदलून या ठिकाणी तो प्रश्न मार्गी लावण्याचं काम सन्मान्य खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी केलेलं आहे. ओके, आणखी काय काय केलं या ठिकाणी? चेन्नई सुरत रेल्वेचा जो विषय असेल तो रेल्वेचा प्रश्न असेल तो मार्ग असेल, परत सोलापूरचा जो रेल्वेचा प्रश्न असेल तो या ठिकाणी खासदारांनी मार्गी लावलेला आहे. तापांनी सांगितल्यानुसार रेल्वेचा असेल प्रश्न तो सोडवला, मेडिकल कॉलेजचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता तो मेडिकल कॉलेज धाराशिव मध्ये मंजूर झाले, हे महाविकास आघाडी सरकारचं यशच आहे. कोरोनाचा
इतका प्रादुर्भाव वाढला होता, जेणेकरून महाराष्ट्राची लोकसंख्या आणि प्रत्येक घरावर मोठं संकट आलं होतं. खरं तर मी अभिमानानं सांगतो, 2 वर्षे उद्धव साहेबांनी तनमनधनानं महाविकास आघाडीनं कोरोना काळामध्ये एक योद्धा आणि आपला समाज जगला पाहिजे आणि त्या समाजाचं रक्षण केलं पाहिजे या उद्देशानं या आमचं सरकारच होतं 2 वर्षासाठी. त्या 2 वर्षामध्ये भरपूर कोरोना काळामध्ये कामकाज केलेलं आहे आणि ओमराजे साहेबांनी स्वतःचं कोविड हॉस्पिटल ओपन करून काही रुग्णाची स्वतः सेवा केलेली आहे. आज मी तुम्ही जर त्यांच्या वेबसाईटवर बघितलं तर कोरोना काळामध्ये ओमराजे सतत 24 तास कोरोना रुग्णासाठी बाहेर पडत होते. आणि तिसरी गोष्ट सांगायचं झालं तर साहेब, या उस्मानाबाद अति मागासलेला जिल्हा असल्या पहिलेपासून या जिल्ह्यामध्ये अनेक कारखाने हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादीकडे होते. राणा जगदीशसिंह पाटील यांचे वडील 40 ते 45 वर्षे या मतदारसंघाचे मंत्री होते. हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला होता. परंतु आता काही लोकांनी बदल करून ओमराजेसारख्या खासदाराला निवडून दिलं. लोकसभेमध्ये पहिला उमेदवार असा आहे की महाराष्ट्रामध्ये की ज्याने मराठा आरक्षणासाठी मोठा आवाज उठवला, धनगर समाजासाठी आवाज उठवला आणि शेतकऱ्याच्या पीक विम्याचा विषय असेल, शेतकऱ्याचा विषय असेल, बांधवरचा विषय असेल, अवकाळीचा विषय असेल, अनेक विषय ओमराजे साहेबांनी जनतेसाठी मार्गी लावले आणि प्रत्येकाला आपला मतदार म्हणून कधीच बघितलं नाही. तो आपला व्यक्ती आहे आणि आपण खासदार नाहू तर आपण त्यांच्या घरातला एक सदस्य असं काम करणारा महाराष्ट्रातला एकमेव सदस्य जर असेल तर ओमप्रकाश राजे निंबाळकर. तुम्ही सोबत आहात. ओमराजे निंबाळकरांच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर प्रत्येक माणसाचा अर्ध्या रात्रीसुद्धा फोन उचलून त्याचा प्रश्न सोडवण्याचं काम ओमराजे निंबाळकर करतात. आणि ओमराजे निंबाळकर ही सर्वसामान्याचा कार्यकर्ता म्हणून वावरतात आणि प्रत्येक माणसांच्या खांद्यावर हात टाकून त्याची समस्या जाणून घेऊन त्याचा प्रश्न सोडवणारं काम ओमराजे निंबाळकर करतात. रेल्वेचा प्रश्न त्यांनी सोडवला गेला, हॉस्पिटलचा प्रश्न त्यांनी सोडवला गेला आणि आजही सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये मिसळून काम करण्याचं काम आजही ओमराजे निंबाळकर करतात, ही त्यांची ख्याती आहे. प्रथमतः मी शेतकऱ्याच्या बाबतीत सांगतो की ओमराजे साहेब आणि कैलास पाटील यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये 105 रस्ते मातोश्री पानंद रस्ते त्यांनी मंजूर केले आणि ते रस्ते सुद्धा आज प्रगतीपथावर आहेत. दुसरी गोष्ट, हे सरकार आल्यापासून सगळं पूर्ण आपल्या धाराशिव जिल्ह्यामधल्या सगळ्या विकास कामाला स्थगिती दिली गेलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं साहेब सांगतो की धाराशिव जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून खासदार जर याच्या पहिले पूर्वीचे जर खासदार तुम्ही काढले तर साहेब इलेक्शन मध्येच खासदार दिसायचा, इलेक्शन लागल्यानंतरच पुन्हा खासदार दिसायचा. पण ओमराजे असे खासदार आहेत की ज्याने निवडून आल्यापासून काय काय केलं आणि यापूर्वीचे खासदार नॉट रिचेबल अशी एक चर्चा होती, त्याचा ते उल्लेख नाही केला कारण त्यांच्यातले ते नेते अजूनही असतील सोबत. पण त्यानंतरच्या यांनी खासदारांनी सगळ्यांशी कनेक्ट राहून इथली विकासाची कामं केलेली आहेत, रेल्वेचा प्रश्न सोडवलेला आहे, त्याचबरोबर काही उद्योगासंदर्भात काम केले असं दावा, मेडिकल कॉलेज केलं असा दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून केला जातोय, म्हणजे इथले सध्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संदर्भात केला जातोय. आता 5 वर्षातला आढावा घेतलाय आपण, त्याच्याकडे बोट कसं दाखवतंय ते बघून आता. हा बघा, महाराष्ट्र आधुनिक त्यांनी जो दावा केलाय विकासाचा तो विकास झाला आहे का? सगळ्यात महत्वाचं, विरोधक फक्त घोषणा करू शकतात, स्वप्न विकासाची स्वप्न दाखवू शकतात. मी मान्य करतो विरोधकांना कदाचित विकास करायचा असेलही होताही, परंतु त्यांनी फक्त जनतेला एक स्वप्न दाखवली, पण ते स्वप्न सत्यात उतरण्याची ताकद आणि धमक जर कुणामध्ये असेल तर आमचे नेते अजितदादा पवार आणि महायुती सरकारमध्ये आहे. ते आदरणीय नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी विकास झालेला आहे. आताजी यांनी प्रश्न उपस्थित केले, माननीय खासदार ओमराजे निंबाळकर यांनी निवडून आल्यानंतर 6 लाख झाडे लावतो म्हणून सांगितलं होतं, आपण त्याची माहिती घ्यावी आणि सांगावं झाडं लावलेत का? म्हणजे फक्त आश्वासनं देण्याच्या व्यतिरिक्त खासदार साहेबांनी काहीच केलेलं नाही. शाहिरांनी त्यांच्या पोवाड्यातून ज्यावेळेस बेरोजगारीचा प्रश्न मांडला त्यावेळेस खऱ्या अर्थानं आमच्या भावना उद्विग्न झाल्या की आज इथल्या युवकांना रोजगार नाही.
खासदार साहेबांनी कुठंतरी एखादं मोठं युनिट एमआयडीसीच्या माध्यमातून आणणं अपेक्षित होतं. युवकांच्या हातांना रोजगार देण्याची गरज होती. परंतु खासदार साहेब फक्त ह्याच्या खांद्यावर हात टाकला, त्याला फोन केला, त्यानं मला भारी बोलला. मला त्यांच्या वैयक्तिक टिप्पणी करायची नाहीये, पण भावनिक त्याचं राजकारणाच्या पलीकडं विद्यमान खासदारांनी काही केलेलं नाही. म्हणून जिल्ह्याचा शाश्वत विकास करायचा असेल, जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणायचा असेल, मागासलेला जिल्हा म्हणजे खूप मोठा बदनामीचा शिक्का आहे, याच्यातून जर आमच्या जिल्ह्याला बाहेर आणायचं असेल तर खऱ्या अर्थानं एक खामक्या नेतृत्व आमच्या अजितदादा पवार साहेब आहेत आणि आदरणीय अर्चनाताई पाटील यांना मत म्हणजेच अजितदादा पवार यांना मत आहे. सांगा आधे इधर आधे उधर, युतीच्या इकडं आघाडीच इकडं, पण प्रॉब्लेम कसा आहे, राष्ट्रवादी का भाजप. ज्यावेळेस 2015 निवडणुकीला खासदार आमदार आताचे विद्यमान खासदार त्यांचा राणादादांनी पराभव केला होता 10,000 मतांनी. ऐका 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 हो ऐका, त्यावेळेस फडणवीस सरकारच्या काळामध्ये गिरीश महाजन साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना गिरीश महाजन साहेबांनी धाराशिवचं मेडिकल कॉलेज मंजूर केलेलं आहे आणि त्यावेळेस घोषणा केली. ह्यांनी ते झोपलेले होते, त्यांचा पराभव झाला होता, त्यांना काम आहे, त्यांचा पराभव झाला होता. आणि ह्यांनी रेल्वे सांगितलं 30 लाख लोकसंख्येचा धाराशिव जिल्हा आहे आपला, मुंबईला जाण्यासाठी फक्त एक रेल्वे आहे. लातूरची लोक रेल्वेचा कोस्टा डबा बंद करते, ती इथं आम्हाला जागा मिळत नाही बसायला. ह्यांनी एक डबा ओढू शकला नाही, त्यांनी रेल्वेचा काय सांगितलं, रेल्वेचा विकास केला म्हणून एक डबा विकास केलाय म्हणून सांगते, त्यांनी एक डबा ओढू शकला नाही. एक डबा कृष्णा खोरेचं जे पाणी आहे त्यांनी आरक्षित केल्यामुळे आज आपल्याला ह्या कृष्णा खोरेचं मोठ्या प्रमाणामध्ये काम होत असताना दिसत आहे. त्याचबरोबर तत्कालीन राज्यमंत्री तथा लोकप्रतिनिधी आमचे नेते आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी उजनी धरणावरून जवळपास 117 किलोमीटरची पाईपलाईन करून ह्या धाराशिव शहराला 117 किलोमीटरचं उजनीचं पाणी इथं आणून दिलेलं आहे. आज धाराशिव शहराला जर मागच्या 2014 पूर्वीची दुष्काळी अशी भयानक अशी परिस्थिती होती, पण राणादादांच्या ध्येय आणि धोरणामुळे आज शहराला मुबलक पाणी पुरवठा होत आहे, पाणी मिळत आहे आणि त्यांची तहान भागत आहे. उद्योगाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कौडगाव एमआयडीसी ही राणादादांच्या व महायुती सरकारच्या प्रयत्नामुळे आज आरक्षित झालेली आहे. तिथं मोठ्या प्रमाणामध्ये महाजनकोच्या माध्यमातून असेल, रेल्यांच्या माध्यमातून असेल, सोलर हे मोठ्या प्रमाणात होत आहे. आज टेक्निकल टेक्सटाईल पार्क तिथं नियोजित असं धोरण अवलंबून तिथं करण्याचं ठरलेलं आहे, त्याचं भूमिपूजनही झालेलं आहे. या जिल्ह्यामध्ये 2 वर्ष म्हणजे तुम्ही सलग सत्तेतच आहात, म्हणजे 2014 पासून 19 पासून आतापर्यंत सत्तेतच आहात ना, तर इथल्या खासदारांना काही तुम्ही दिलात का निधी, त्यांच्याकडून काही कामं करून घेतलीत का, सोबतच तुम्ही राज्यातले काही निधी इथपर्यंत आणलात का, इथं तुमचे बरेच मंत्री होते राज्याचे, काय नेमकं बदल झालेला आहे, काय काम केले? अनेक खासदारांनी टक्केवारी गोळा करण्यापेक्षा वेगळं काहीच केलेलं नाही. आम्ही त्यांना टक्केवारी दिली आहे त्यांना, आणि टक्केवारी गोळापासून वेगळं त्यांनी काहीच केलं नाही. या ठिकाणी हा आमचा दुष्काळी जिल्हा आणि कृष्णा मठोडा सिंचन प्रकल्पाचं साहेब मला आवरून सांगा वाटतं 11,700 कोटी रुपयाचं काम आपले या ठिकाणी तानाजीराव सावंत साहेब आमचे पालकमंत्री जिल्ह्याचे, तसंच या महायुतीचं सरकार, या सरकारने कित्येक वर्ष प्रलंबित पडलेले काम या एकनाथ शिंदे आमच्या साहेब सरकारनी आणि आमचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब, तसेच महायुतीचे नेते राणा जगदीश पाटील साहेब यांनी हे काम चालू केलं आणि काम चालू करून त्या ठिकाणी सर्व आपले पत्रकार बंधू सुद्धा आपले आले होते. मला वाटते साम टीव्हीचे आपले पतंगे साहेब असतील, सगळे पत्रकार आले होते, त्यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली आणि वास्तविक येणारा हा काय आमचा जिल्हा दुष्काळ मिटण्यासाठी जे तानाजीराव सावंत साहेब आणि राणा जगदीश पाटील यांनी जे काम केलेलं आहे हे खरोखर कौतुकास्पद आहे. का आपला जो शिक्का आहे मागासलेपणाचा तो किती म्हणजे किती हटवण्यासाठी किती प्रयत्न झाले साहेब? भौगोलिक दृष्ट्या या जिल्ह्यामध्ये पडणारा पावसाचं पाणी सगळं वाहून जातं. आमच्याकडे पाण्याची सतत नाट, दर 2-3 वर्षांमध्ये आमच्याकडे दुष्काळ पडतो आणि हे जे पावसाचं पाणी वाहून जाणारं पाणी आहे आपलं, जे सोलापूर जिल्ह्यामध्ये वाहून जातं, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये वाहून जातं, तर तेच वाहून जाणारं पाणी एक्सेस पाणी पुन्हा परत जे पंढरपूरला कधी आपण पूर येतो ऐकतो ते जे पाणी वाहून जातं एक्सेस, तेच पाणी फिरवण्याचं काम आमचे पालकमंत्री आमचे राणाजी पाटील साहेब आमदार हे करत आहेत आणि त्याच्यामुळे कायम तो दुष्काळ मिटण्याची या ठिकाणी शाश्वती आम्हाला वाटतं. पाणी मिळणार का? उजनीचं पाणी मिळतंय आम्हाला ऑलरेडी साहेब, या ठिकाणी आमचं मिळतंय 21 TMC पाणी, जे 40 वर्षापासून आम्ही जिल्हा आमचा घोगतोय, प्रत्येक निवडणुकीत आम्ही 40 TMC पाणी 21 TMC पाणी आम्ही घोगतो, तर साहेब ह्या डिसेंबर पर्यंत आपल्याला 21 TMC पाणी मिळेल, शाश्वती आपल्याला मिळालेले. दोघांचे दावे ऐकलेत, तुम्ही कसं बघता? सत्ताधारी असो किंवा आता सत्तेत असो किंवा सत्तेतून होऊन गेलेले असो, इथले धाराशिवचे काम खरंच झालेले नाहीत. इथला आरोग्याचा प्रश्न भयानक आहे, इथल्या स्त्री रुग्णालयाचा प्रश्न भयानक आहे. अक्षरशः व्हेंटिलेटरवर गेल्यानंतर पेशंटची हालचाल होतात, इथं आरोग्यमंत्री असतानाही उपयोग नाही. मरणाच्या दारात असलेला पेशंट तिथपर्यंत जातो,
आणि अक्षरशः इथून जाताना यांच्या खबरदाऱ्या नाहीत सिव्हिलच्या, की इथून जात असताना सिव्हिलला समोरच्या कळवावं, कारण त्यांचा तिकडचा अल्टिमेट आहे की इकडून जाताना पेशंट तुम्ही तिकडे कळवलं गरजेचं आहे. इथून जाताना एकही डॉक्टर किंवा नर्स नसते अँब्युलन्समध्ये, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आरोग्यमंत्री असताना त्यांनी महिलांच्या आरोग्यावर विशेष काम केलं पाहिजे, पण हे होत नाही. इथे सुरुवातीपासून आरोग्याच्या अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारीचा प्रश्न आहे, एमआयडीसी पूर्ण खाली करण्यात आली. एमआयडीसी मध्ये बेरोजगार, आता तरुणाला रोजगार नाही, कसलाही रोजगार देण्यात येत नाही. लोक पुणे आणि मुंबईला जातात, इथे महिलांना रोजगार नाही. भरपूर अशा वल्गणा होतात, भरपूर घोषणा होतात. अस्तित्वात पाहिलं तर मी सामान्य, पक्ष सोडा, पण मी एक सामान्य स्त्री आहे. इथं अनेक प्रकारे इतक्या भयानक वृत्तीचे लोक आहेत की एकाने काम केलं तर दुसऱ्याने कसं वाढायचं, यांच्या त्यांच्यात चालू आहे. पण सामान्य कार्यकर्ता, सामान्य माणूस, सामान्य मतदार यांच्या सांगण्यात मरतो. काही लोकांनी 40 वर्ष जिल्हा भकास करण्यात घालवलं, काही लोकांनी एकदम भकास केला. त्यांनी पुढे जाताना काय सांगितलं की आम्ही विकासासाठी बीजेपी मध्ये जातो, पण पुढे जाऊन तरी काय केलं तुम्ही? पुढे जाऊन तरी काय केलं? तेच केलं ना तुम्ही. इथं आता उलटी उडी आणखी राष्ट्रवादीमध्ये घेतली. कसल्या आधारावर तुम्हाला लोक मतदान करतील? कुठल्या आधारावर लोक मतदान करतील? तुम्ही काय करून दाखवलंय ते लोक मतदान करतील? हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि आता राहिला प्रश्न मराठा आरक्षण आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, लोकांनी यासाठी समजून घेतलं पाहिजे. मतदारांनी शहाणं झालं पाहिजे. आणि इथे येताना शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यावरच मतदान झालं पाहिजे. कोणी राम मंदिर मानलं, कोणी काय केलं, याच्याशी लोकांचा काही संबंध नाही. आज स्त्री वर्गाला भोगत असताना आताचं जे गॅस सिलेंडर झालं आहे, आताची जी महागाई वाढली, याच्यावर कोण बोलणार? यावर कोण प्रश्न उभा करणार? हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मोदींनी हे दिलं, मोदींनी ते दिलं, मोदींनी कितपत तुमचं बी कापून घेतलं, हे कुठेतरी बघितलं पाहिजे. मोदींनी समोर तुम्हाला आश्वासन दिलं, त्याच्या अगोदर तुमच्या नरड्यावर बसून किती काय काढलं, हे पण तुम्ही बघितलं पाहिजे. आता भरपूर लोक म्हणतात की विकास झाला, विकास झाला, विकास झाला, कुठे गेला आम्हाला कोणालाच माहित नाही. बरोबर, तो विकास कुठे गेला तोच शोधण्यासाठी आम्ही महाराष्ट्रभर फिरतोय आणि म्हणून धाराशिव मध्ये आलोय. काय हे जे म्हणतात सगळे, तिसरा नंबर येतोय म्हणे, तिसरा कसा इकले बोल बच्चन आहे, इकले बोल बच्चन आहे. विषय का माहितीये का, रोजगार निर्मितीसाठी तुम्ही काय केलंय हे महत्वाचं, आणि सेवा आम्ही बा म्हणून एक समाजासाठी तुम्ही काय केलं ठोस असं. किती दिवस इकडे सत्ता ना दे, इकडे सत्ता, तिसरा माणूस कधी तयार होणार आहे? याच यांनी तिसऱ्या माणसाला संधी द्यावी. आणि प्रहार संघटना ज्या जनसेवा केली आहे त्याच्या मागे सदैव आहे. राम मंदिर मानलं बरोबर आहे, पण आज त्या रामाच्या शिता शेतकऱ्यांच्या शिता विधवा झालेल्या आहेत. शेतकरी आत्महत्या करून मरायला लागलेला आहे. शेतीला मालाला भाव नाही, कशालाच भाव नाही. कांदा असेल, सोयाबीन असेल, शेतातले उत्पन्न काही असले तर कशाला भाव नाही. 400 रुपयाचा गॅस 1000 रुपयाला झालेला आहे. हे जे आता चार पक्षाचे जे आपल्या आपल्या पक्षाकडून बोलायला आहेत, ह्यांना ह्यांना अक्षर चार कुठे आहेत? 40 जेवढे काय पक्ष आहेत तेवढे ह्यांना एकाला सुद्धा लाज नाही, सगळी बिनलाज आहे ती. सांगतो कारण तुम्हाला, त्याचं कारण सांगतो. आमचा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्तात भारतात एक नंबरला आहे. मराठा आरक्षणाच्या मध्ये आता 400 बलिदान गेलेत आरक्षणाच्या संदर्भात, त्याच्यात सुद्धा धाराशिव जिल्हा एक नंबरला आहे. मराठवाड्यात उमरगा साईट असेल, लोहारा साईट असेल, ह्यांना कुणाला सुद्धा काय घेणं देणं नाही. ह्यांना सगळ्या सोयऱ्याला तिकडे द्यायला येत आहे, पण सगळ्या सोयऱ्याला आरक्षण द्यायला येत नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, ह्यांना आणि ह्यांना एवढी जनतेची सेवा करायची, एवढी जनतेची सेवा करायची. मी जर चुकून जर पाठीमाग ह्या जिल्ह्याचा खासदार आमदार असतो तर पळून गेला तो तोंड लपून. आपण 5 वर्ष सत्ता 10 वर्ष सत्ता 40 वर्ष सत्ता बघून आपल्याला ही स्थिती आहे आपल्या जिल्ह्याची, देशात. म्हणून तिसऱ्या नंबरला देशात आहे, कधीच काय नाही. दुष्काळग्रस्त आहे, आता सुद्धा दुष्काळ आहे. ह्या मराठा आंदोलनात आणि ह्या लोकसभेच्या दुष्काळ जिरून गेलाय. सत्तेदाराला काय घेणं देणं नाही, ना विरोधकाला काय घेणं देणं नाही. फक्त आपल्या आपल्या पक्षाची चाटायची, एवढं त्यांना काम आहे. काय शेतकऱ्याची अवस्था, शेतकऱ्याची अवस्था आता सध्या अशी आहे की सोयाबीनला ज्यांनी वलगवणं केलं तर 10,000 भाव देत होती, आता 4,000 भाव चालला सोयाबीनला. कापसाची तीच अवस्था आहे. मार्केट आरडे नाही, प्यायला पाणी नाही. आतापर्यंत मी दावा करून सांगतो धाराशिव जिल्ह्यामध्ये कमीत कमी नाही म्हणलं तर 20 कोटीचं पाणी लोकांनी विकत घेऊन पेलेलं आहे. हा ऐका, जनावराला चारा नाही, चारा ठेवण्याची प्रोसेस नाही. तहसील कार्यालय काय करीत नाही, जिल्हा परिषद काय करीत नाही. भयंकर अवस्था चालू आहे. आणि मराठा आरक्षणाच्या एवढे बळी गेले तरी सुद्धा कोणच बोलायला तयार नाही. शेतकरी मागच आहे की आता पुढे कधी येणार, कधी येणार, हे येऊच देत ना पुढे. सरकार कोणाचं बी येऊ, शेतकऱ्याचं कोण दखल घेत नाही. आता पाण्याचा प्रश्न झाला, गेली 35 वर्ष 40 वर्ष झालं पाणी पाणी येतो म्हणून सांगालेत. वर्षाला निवडणूक आली की पाण्याचं काम चालू होतंय, पण शाश्वत पाणी शेतकऱ्यांना कधी देणार हा प्रश्न आहे. हे पाणी देऊ शकणार नाही जोपर्यंत शेतकरी एकत्र येणार नाही. आम्ही शेतकरी एकत्र करायचं काम करतो,
शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतो. आज कांद्याची विद्रय अवस्था आहे. आज सोयाबीनचा भाव बघितला 10 वर्षापूर्वी पाणी आलंय म्हणले ते आलंय निकाय नावाला चाललंय. काम 21 TMC ने काम चालू आहे. ते काम 60 TMC ने केलेलं आहे. आम्ही पाण्याच्या प्रश्नावर गेली 10 वर्ष झालं संघर्ष आम्ही करतोय. आम्ही संघर्ष करतोय पण पाणी अजून आलं नाही. पाणी 30 ते 35 वर्ष झालं पाण्याच्या प्रश्नावर लढत आहेत पण पाणी आणत नाहीत. हे दोन्ही सरकार कामाचे नाहीत. हे बी नाही ते बी नाही. शेतीची काय शेतीची सोयाबीन 4000 रुपये आहे. काढणीचा प्रश्न बघा, मुंडणीचा खर्च बघा. आज उसाचा प्रश्न तसाच आहे. आज कापसाचा तसाच आहे. आज शेतकऱ्याच्या आत्महत्या व्हायला लागल्यात. हे सरकार काय म्हणतं, मी शेतकऱ्याचा आहे. ज्या दिवशी आत्महत्या बंद होतील त्या दिवशी शेतकऱ्याचा मानवाचा अधिकार आहे. बाकी अधिकार कुठला यांना नाही. सरकारकडे पण बोट दाखवतात. खासदारांकडे बोट दाखव. कधी खासदार आलेत का बांधावर? खासदार आले गेले तो प्रश्न नाही, पण खासदारांनी आमचा प्रश्नच मांडला नाही कुठला पाण्याचा. तर मी त्याच्यावर उत्तर देऊ इच्छितो की या ठिकाणी आपलं जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे शासकीय रुग्णालय होते त्याचं रूपांतर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये झालं. त्यामुळे तिथली जी यंत्रणा आहे ती पूर्ण वैद्यकीय महाविद्यालयामध्ये स्थलांतरित झाली. आता असे प्रॉब्लेम पूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रिएट झाल्यानंतर त्या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यासाठी खास 250 कोटी रुपयाचं 500 बेडचं नवीन हॉस्पिटल टेंडर पब्लिश झालंय. आपल्याकडे कुष्ठकांच्या ठिकाणी काम चालू होईल. येणाऱ्या या आचारसंहिता संपल्या संपल्यात आपलं काम त्या ठिकाणी चालू होईल. 500 बेडचं नवीन हॉस्पिटल आणि 200 बेडचं महिलांचं स्त्री प्रसूती रुग्णालय नवीन आदरणीय तानाजीराव सावंतसाहेब आरोग्यमंत्री यांनी मंजूर करून घेतलेलं आहे. एकंदरीत 500, 200, 700 आणि प्लस आपलं कार्डियक हॉस्पिटल 100 बेडचं सिव्हिलमध्ये आपण काम चालू आहे. त्या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहणी करू शकता. 800 बेडची सुसज्ज अशी व्यवस्था या ठिकाणी आरोग्य यंत्रणा विभागाची या ठिकाणी कार्यान्वित झालेली आहे. तुम्ही आरोग्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलात. तुम्ही ताईंनी दुसरा एक प्रश्न उपस्थित केला होता, रोजगाराचं काय केलं? इथल्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळत नाही, उद्योग व्यवसाय नाही, इथून बाहेर जावं लागतं. रोजगाराच्या बाबतीत जर आपण बघितलं तर डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांच्या माध्यमातून ते ज्या वेळेला पाटबंधारे मंत्री होते इथं पावसाच्या पाण्याचं आवर्षण भरपूर होतं. तर त्यांनी जेवढे एवढे लघु पाटबंधारे बांधले ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये, आशिया खंडामध्ये जर सगळ्यात जास्त बंधारे कुठं बांधले असतील ते धाराशिव जिल्ह्यामध्ये, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बांधले गेले. त्याच्यामुळं मुबलक पाणीसाठा हा झाला. मुबलक पाणीसाठा इथे पाणीसाठा होऊ शकला. आणि ऐका ना, आणि रोजगार म्हणजे तरुणांचा रोजगार हो. ह्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त सहकारी तत्वावरचे साखर कारखाने निर्माण झाले. आणि त्या माध्यमातून रोजगार हा इथे मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झाला. कौडगाव MIDC सुद्धा इथे मंजूर झालेली आहे. आपण धाराशिवच्या जर MIDC पाहिलं गेलं, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त निधी हा छोट्या व्यावसायिकांना जर धाराशिव जिल्ह्यामध्ये दिला असेल तर तो आपल्या धाराशिव जिल्ह्यात निधी मिळालेला आहे. मराठा समाजाची दखल सर्व जाती धर्माच्या लोकांनी, सर्व पक्षाच्या लोकांनी. मराठा समाजात 10% आरक्षण, 15% आरक्षण. आता मी दलित समाज आहे. मी दलित समाज म्हणून मराठा बांधवजी उस्मानाबाद धाराशिवमध्ये उपोषणला बसले होते. मी स्वतः माझ्या जातीनं जाऊन आम्ही आमच्या मराठा बांधवाला आम्ही पाठिंबा दर्शवलेला आहे. आम्ही थांबा एक मिनिट, मराठा पाठिंबा दर्शवलेला आहे. इथल्या कुठे खासदारांना कधी संसदेमध्ये बोललं नाही का? इथल्या आमदारांना कधी बोललं नाही? ऐका, ओबीसी मधून मराठा बांधवांना आरक्षण द्या असं इथल्या आमदारांनी खासदारांना कधी बोललेलं क्लिप दाखवावी. आम्ही राजीनामा देतो पक्षाचा. ऐका, ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्या असं कधीच आमदार खासदार बोलले नाहीत. फक्त गोल बोलतात मराठा समाज आरक्षण. अरे सगळे जे कायद्यामध्ये असतात त्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या. ह्यांनी जे आता तुम्हाला प्रश्न विकासाच्या विषयावर विचारले, मी तुम्हाला सांगतो जो कारखाना नाडे आणि समुद्र यांनी उभा केला होता, जो कारखाना शेतकरी भाकरी हातावर घेऊन कारखाना उभा केला होता, त्या कारखाना फक्त 50 कोटीमध्ये होता. तो कारखाना डॉक्टर पद्मसिंह पाटलांना स्वतःच्या काबीज करून 460 कोटी कर्ज केलं. जो डॉक्टर पद्मसिंह पाटील ऊर्जा मंत्री होते, आज मला सांगतो आज ऊर्जेची अवस्था अशी आहे की लाईट कवा जाती कवा येते माहित नाही. तिसरा मुद्दा त्यांनी म्हणले, आज ऐका साहेब, तिसरा मुद्दा ज्यांनी म्हणले की कोल्हापुरी पाटबंधारे आहेत. अहो, कोल्हापुरी पाटबंधारे वावरत आहेत आणि त्याच्या पाट्यांच्या घरी आहेत. म्हणजे इतका भ्रष्टाचार करून डॉक्टर सदय पद्मसिंह पाटील 5 वर्ष आणि हे टक्केवारी एजंट, हे विमा टक्केवारी एजंट आहेत. ह्यांनी विम्याबरोबर कोण
कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे. दुसरीकडे साहेब ह्यांनी राष्ट्रवादीमधून काँग्रेसमध्ये जायचं म्हणलं विकासाच्या मुद्द्यावर. शरद पवार साहेब म्हणले याला विकास करायचा होता, तर 40 वर्ष काय केले त्याच अडचण आता आज उमेदवारीसाठी राष्ट्रवादीमध्ये जाऊन बसल्या. आम्हाला एकच विचारायचं विकासाचं यांना देणं घेणं नाही. आज 2.5 वर्ष झालं हे सत्यात आहेत, पण बेरोजगारी, विम्याचा प्रश्न, शेतकऱ्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, गॅसचा प्रश्न, सोयाबीनचा प्रश्न याने अजून मार. आमची एमआयडीसी म्हणजे एक पिक्चरचा थिएटर आहे, त्या ठिकाणी स्वतःची घरं बांधली जातात, धंदा केले जात नाहीत. म्हणून मी तुम्हाला सांगतो एमआयडीसी सारखे उद्योग यांनी कधीच आणले नाहीत आणि ते कधीच आणणार नाही. विकास जे आहे ना, विकास करण्यासाठी जे लोक सातत्याने पक्ष बदलत राहिले 40 वर्षामध्ये त्यांनी केलेला विकास ही दर्शनी सगळ्या दिसतोय सगळ्याला. मेडिकल कॉलेजचा विषय काढला, काँग्रेस पक्षाचे मंत्री अमित देशमुख यांनी मेडिकल कॉलेज मंजूर केलं, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते. राणा पाटलांनी पीपीटीमध्ये तेरणा ट्रस्टला ते मेडिकल कॉलेज घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. आता ज्यांनी आमच्या एका साथीदारांनी 50 बेडचं हे 7 वर्षापूर्वी मंजूर झालेलं जागतिक बँकेचं प्रोजेक्ट आहे की ते कर्जाऊ प्रकरण आहे, ते तानाजी सावंतांनी मंजूर केलेलं नाही प्रकरण, त्यांना माहीत सुद्धा नाही. ज्यांना हापकिन हा माणूस आहे का कंपनी हे माहीत नाही, ह्याची विद्वत्ता एवढी आहे. दुसरी गोष्ट, ज्यांनी बँका बुडवल्या, ज्यांनी दुसंघ बुडवले, ज्यांनी तेरणा कारखाना बुडवला, अशा लोकांनी विकासाच्या रोजगाराच्या बाता मारू नये. जे विकासासाठी भाजपमध्ये गेले पुन्हा विकासासाठी राष्ट्रवादीत आले आणि बाप सेनेत भाजपामध्ये बायको राष्ट्रवादीत आणि मुलगा आता शिंदे गटात जाणार की काय असा प्रश्न आहे. म्हणून विकासाची अपेक्षा काय करावी यांनी लोकांच्या तोंडाला पाणी पुसलेले आहेत. 21 TMC पाणी मिळावं उस्मानाबादला यासाठी जे आहे मधुकरावजी चव्हाण पालकमंत्री असताना विलासरावजी देशमुख साहेबांची त्यांनी औरंगाबादच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये सही घेतली आणि देवेंद्र फडणवीस सरकारने 5 वर्षाच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. ही शोकांती काय तडीपार मोदी चोर. राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांचा गटाचा जिल्हा अध्यक्ष आहे. या ठिकाणी आता सांगितलं काही लोकांनी की आम्ही इथल्या सुशिक्षित बेकारासाठी साखर कारखानदारी उभा केली. मी साहेब तुम्हाला थोडी विनंती करतो की ज्यांनी कारखाने उभा केलेत म्हणून सांगतेत ना त्यांना सांगा 15 जानेवारी पासून ऊसाचे पैसे दिले नाहीत, 3 महिने झाले शेतकऱ्याचे पैसे दिले नाहीत. या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्याच्या होत्या, सुशिक्षित बेकाराच्या होत्या. महाराष्ट्रात 2 नंबरचा जिल्हा आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा. 165 लाख टन आयात केलं तेल त्या दाढीनं पांढऱ्या दिल्लीच्या. वाट लावली शेतकऱ्याची महाराष्ट्रातल्या, जिल्ह्यातले शेतकरी कंगाल झालेत. राजकारणाचं सोडून द्या, जरा घरी होऊन पाठीमागं होऊन बघा, अक्षरशः शेतकऱ्याची अवस्था आई जीव दिनान बाप भीक मागू दिना अशी आहे आमच्या जिल्ह्याची. आमची विनंती आहे की याच्याकडं न बघता शेतकऱ्याचा विकास, डेव्हलपमेंट, तरुणाचे ही सगळे बघितले पाहिजेत. आज आमच्या जिल्ह्यामध्ये 428 mm पाऊस पडलाय. 3 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केलाय आणि 3 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केलाय, बाकीची 5 तालुके तसेच ठेवलेत. सगळीकडे समान पाऊस पडलाय. आमची शासनाला विनंती आहे, राजकारण येईल जाईल काय होईल, या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याकडे बघा. या जिल्ह्यातल्या 5 तालुक्याला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला अनुदान दिलं पाहिजे. पाणी शेतकऱ्यांच्या डोळ्याला आलेलं आहे, पाणी उस्मानाबाद मध्ये शेतकऱ्याला मिळालेलं नाही. पाणी ह्या लोकांनी, ह्या दोन्ही सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्याच्या सामान्य माणसाच्या डोळ्याला पाणी आणलेलं आहे. 45 वर्ष गेली, 45 वर्ष झाले आणि फक्त पाणी आणतोच म्हणतात, त्या आशेनं शेतकऱ्याच्या डोळ्याला पाणी आलेलं आहे. ह्या उस्मानाबाद धाराशिव मधून एक कणखर नेतृत्वाची गरज आहे. जे पाणी आणणार, दुसरं काय आणणार, काय करायचंय? पाणी ज्या वेळेस इथं उपलब्ध होईल, शेतकऱ्याची मुलं हे रोजगार शोधायला बाहेर कुठे जाणार नाहीत. शेती जोपर्यंत सुजलाम सुफलाम होणार नाही तोपर्यंत ह्या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार नाही. तोपर्यंत इतर समस्यांवर बोलणं ही चुकीचं आहे. इथं एक कणखर नेतृत्व या संसदेमध्ये जाऊन, तुमच्या सारखा कणखर नेतृत्व पाहिजे. हा बोला, तुमच्यावर अन्याय करतच नाही. मी तुम्हाला एवढं सांगतो, आमच्या धाराशिव जनता कधी सुखी होणार आहे? जेव्हा आमच्या धाराशिवची घराणेशाही संपणार आहे. 2009 एक पडलं, 14 दुसरं आलं, 19 एक आलं, आता 24 दुसरं येईल, ह्याच्यात काही होणार नाही. हे दोन्ही घराणेशाही संपले तर ही आमची उस्मानाबादची जनता सुखी होणार आहे. त्याच्यामुळं आणि डॉक्टर पद्मश्री पाटील साहेबांकडे
पाटबंधारे खात होतं, साहेबांनी काही मोठा प्रोजेक्ट आणला नाही, ओम दादांनी मराठा समाजाचा प्रश्न लावून धरला त्याचा काही उपयोग झाला नाही, त्याच्यामुळं आता हे पडले आणि हे आले, हे पडले आणि हे आले, फरक काही होणार नाही। तेच मागचे दिवस वयाचे 53 वर्ष झाले आम्ही बघतो, आम्हाला फक्त आमचे जर जनता सुज्ञ हुशार असेल यावेळेस फक्त घराणेशाही संपवा, आपण सगळे सुखी होऊ। एक दिवस एक्युटीएमसी पाण्याचा प्रश्न प्रत्येक निवडणुकीमध्ये असतो, अजिबात पाणी येत नाही, पाणी आलं नाही, बांधावर आलं म्हणतात आपल्या घशात येऊ द्या, त्या दिवशी आला असं समजू। बर, तुम्ही 20-25 मध्ये होतात त्यावेळेस पण असंच होतं का? असंच होतं आणि आता सुद्धा तसंच आहे, काही सुद्धा नाही। एक उमेदवार भावनिक मुद्दा पुढे करून मत मागतोय, दुसरा विकासाचा मुद्दा पुढे करतेत, विकास कुणी केला नाही, भावनिक मुद्दा पुढे करून मत मागतेत। आता जनता हुशार झालेली, यापुढे एकच आम्हाला सुज्ञ हुशार आणि सुशिक्षित असा खासदार आमच्या जिल्ह्यातून लोकसभेत जावा। म्हणजे आता मराठा समाजाचं आरक्षण चालू असताना जरंगेपाटला उमेदवार जरी गेला असता आम्हाला आनंद झाला असता, ओबीसीचा उमेदवार जरी लोकसभेत गेला तरी आम्हाला आनंदच होणार आहे। फक्त घराणेशाहीच्या विरोधामधला एक उमेदवार कुणीतरी संसदेत जावा एवढी। बघा हे काय म्हणले, आम्ही 16% दिलं। थांबा, निवडणूक निवडणूक 2 दिवसावर असते, 16% आरक्षण दिलं, ते आरक्षण टिकलं नाही। हे म्हणले आम्ही पुन्हा 12% दिलं मिळून होते हे त्याला, तेही टिकलं नाही। आता हे नाही म्हणतात की आम्ही 10% दिले, तेही टिकणार नाही। दुसरी गोष्ट, 2.5 वर्ष ज्यावेळेस सत्तेत होते त्यावेळेस मुका मोर्चा म्हणून ह्यांनी संबोधलेला आहे, यांच्या उद्धव ठाकरे आणि त्या पेपरनं ऐक गबास हा ऐका, ह्यांच्या पेपरनं मुका मोर्चा म्हणून मराठीची हळी सांड केलेली आहे। बर का, मराठीची हळी सांड केलेली आहे। ऐका, आता आम्ही जवळपास 7 महिने झालं, 7 महिने झालं मनोजदादा जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली आरक्षणाचा लढा देत आहोत। आमच्या बांधवांना काही ओबीसी प्रमाणपत्र मिळालेही, जेवढे मराठा बांधवाला प्रमाणपत्र त्यांचं आम्ही अभिनंदन करतो। पण आमचा मुद्दा मूळ काय होता की सगळे सोयऱ्याला पांबलताना तो अजिबात कुणी आणलेला नाही। आणि आणि जे म्हणतात की हे 5 वर्ष या खासदाराने प्रश्न मांडला, पण तो फक्त मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न मांडलाय सर, सगट मराठीच्या आरक्षणाचा नाही मांडला आणि ओबीसीतून नाही मांडलेला, ओबीसीतून नाही मांडला। त्यांनी कधी क्लिप दाखवली, तुमच्या टांगडी खालून जा तुम्ही, ओबीसीतून नाही दिलेला आरक्षण द्या, आरक्षण द्या तर सगळ्या इथल्या 48 खासदार म्हणतात आरक्षण द्या, पण दिलेलं कुणीच नाही। हे सगळे भामटे चोर आहेत, ह्याच्यामुळे आमचा ह्यांच्यावर कोणाचा विश्वास नाही। गरज पडली मराठा तर वंचित बहुजन आघाडीला मतदान करेल, पण ह्या दोघाली नाही, इतर कुणाला करेल मतदान। आरक्षण आमचा मुद्दा काय शेवटचा, की आम्ही आमचा शेवटच्या टाइमापर्यंत आमचा उमेदवार देणार आहोत। मुळात आमची मागणी आहे ना 10% आरक्षण देण्याची नव्हती, ते मला माहित आहे हो। आमची मागणी ओबीसीतून 50% आतून देण्याची मागणी आहे, ती आम्हाला त्यांनी द्यावं, बाकी काय आम्हाला माहित नाही। बाकी आम्हाला काय माहित नाही, ऐकून घ्या, आम्ही तुमचं ऐकलंय, तुम्ही काय का या दोघांचा करेक्ट कार्यक्रम ऐकून घ्या, ऐकून घ्या, या दोघांचा करेक्ट कार्यक्रम करायचं काम या निवडणुकीमध्ये मराठा समाज गनिमी काव्याच्या रूपानं करेल। आणि आपण त्याची बातमी जशी आता लावली तशी साम टीव्हीवर मराठा उमेदवाराची विजयाची बातमी नक्कीच या ठिकाणी जिल्ह्यातून लावलेली असेल। घराणेशाही फक्त त्यांच्या सगळ्या सऱ्याच्या सुधारणा झालेल्या आहे, बाकी सगळी उस्मानाबाद जिल्ह्यात आज मी पण 30 वर्ष झालं उस्मानाबादमध्ये आहे, कसली सुधारणा झालेली नाही उस्मानाबादची, बेकारी संपतच नाही। तर आरक्षणचा प्रश्न मिटला तर पाहिजेच। आणि तुम्ही इथं सून आहेत का लेक आहेत? मी इथली सून आहे। सून आहे, हा। कुठल्या वर्षी लग्न झालं? 1972 78 म्हणजे 50 वर्ष झाले, काहीच सुधारणा नाही झालेली उस्मानाबादला। ओळखायचं जर झालं तर आम्हाला तुळजापूर सांगावं लागतंय, त्यावेळेस उस्मानाबाद समजतंय। आता मुंबई पुणे जर गेलं तर उस्मानाबाद ओळखू शकत नाहीत तुम्ही। कुठ आओ ऐकून घ्या तुम्ही, ऐकून घ्या बोलणं उस्मान। मी जर बाहेर कुठं फिरायला गेले, कुठं गेले, मला जर विचारलं तुम्ही कुठल्या जिल्ह्यातला आहेत, तर उस्मानाबाद। उस्मानाबाद कुठं आहे? तुळजापूर सांगितलं त्यांना समजतं की देवीच्या शेजारचं गाव।
ही अशी अवस्था उस्मानाबाद जिल्ह्याची आहे. पण माणसाला नाही नाही आम्हाला देवधर्माचं काय नाही, आम्हाला फक्त माणसं सुधारली पाहिजे, माणसाचा विकास झाला पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं. हा जो निवडणूक आहे हे निवडणूक केंद्र शासनाची आहे. केंद्र सरकारमध्ये अतिशय जातीवादी सरकार तिथे आलेलं आहे आणि त्यांनी सीए कडून एक अल्पसंख्यकाला नेहमी दहशती खाली ठेवण्याचा प्रयत्न करतात. यासाठी हा सरकार कसं गाडता येईल तसा प्रयत्न आम्ही करणार आहोत. सर बीजेपीला विचारा, भारताची पहिली निवडणूक कधी लागली होती म्हणा. गेली 10 वर्षे आपण पाहतो आहोत की विकासाचा मुद्दा करून या देशाचे चौकीदार या देशाला लुटण्याचं काम करत आहेत. आणि हे थांबवायचं असेल तर थांबा थांबा, मी तुमचं ऐकलंय. या देशाची लूट थांबवायची असेल, हा देश एका बळकट लोकांच्या हातात द्यायचा असेल तर या देशातलं धर्मांध सरकार गाडलं पाहिजे. या देशातली एक सत्ता, या देशातली एक विचारधारा, या देशातली एक विचारधारा आहे की जी विचारधारा या देशातल्या 95% लोकांच्या नेमकं हिताच्या नरड्यावरती पाय देत आहे, विचारधारा संपली पाहिजे. आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की आम्ही संभाजी ब्रिगेड या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या गटासोबत आहोत, अर्थात महाविकास आघाडी सोबत आहोत. तुमचाच येणार आहे, आमचा पण येणार आहे, हा सगळ्यांचा येणार आहे, बरोबर. पण तो आल्यानंतर जसं म्हणाले की 50 वर्षापूर्वी जसं धाराशिव होतं, तुळजापूर म्हणल्यानंतर लोकांना त्या जिल्ह्याची ओळख कळते, ते बदलावेत यासाठी या नव्या खासदारांनी काय केलं पाहिजे हे सगळ्यांकडून जाणून घेऊयात. त्या सगळ्या उत्तराच्या वेळेस ज्यावेळेस मी प्रश्न विचारणार आहे त्या सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही तुमचा पक्ष तुमचा विचार बाजूला ठेवा आणि एकच लक्षात घ्या, मी धाराशिव जिल्ह्यातला नागरिक आहे. त्या अनुषंगाने माझा सगळ्यांना एक प्रश्न आहे की 4 जून रोजी जे खासदार या जिल्ह्याला मिळतील त्यांनी काय करावं अपेक्षित आहे, एकेका ओळीमध्ये उत्तर द्यावं. काय संसदेमधून पाहण्यासाठी खूप मोठी योजना आणायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं बेरोजगारी आणि शेतकऱ्याला हमी भाव हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. महागाई कमी झाली पाहिजे आणि तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे आणि जाती न्याय जनगणना होऊन ते आता काँग्रेसनी काल जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे की आरक्षणाची मर्यादा वाढून सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. दोघांची नाव घेतली ज्यांच्या देशाची निवडणूक लढवायला तुम्ही, त्या मुद्द्यांबद्दल बोलू दे की मला 2 मिनिटं काय मोदींबद्दल बोलू दे की मला. एक लक्षात घ्या, गेल्या वेळेस ते इलेक्शन 2019 पुलवामाच्या बेसिसवर निवडलं, पण त्यावेळेस जे 9 लिंक रोड होते त्यावेळेस जे सिक्युरिटी मेजर्स अप्लाय करायला पाहिजे होते तिथं घोडचूक केली आणि परत देशाच्या म्हणजे सुरक्षिततेच्या ह्याच्यावर मुद्दा मागितला. आता ह्या वेळेस राम मंदिराच्या ह्याच्यावर मागायले तर 2 कोटी रोजगार दरवर्षी देणार होते, त्यांना त्याचा विसर पडला आणि हितल्याने त्याचं तर काय आता नवीन आहेत ते. यांचा एक उमेदवार एका बीजेपी ताई बायको आहे ती आता शिंदे गटात गेली. ती माझे मित्र सुशील शेळके म्हणत होते की आता अर्चना ताईच निवडून येणार आहेत, त्यांना विचारा. अजित पवार गटात गेले पण ते कुणाला वैतागून गेले होते. तुमचा उमेदवार निवडून आल्यानंतर काय करायला? मराठा आरक्षण फक्त साहेब, आरक्षण सगळ्यात पहिलं आणि शेतकऱ्याचे प्रश्न मिटले पाहिजेत, ही 2 महत्वाची मागणी. आरक्षण मिळालंच पाहिजे. केंद्रामध्ये परत एकदा मोदी सरकार, महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार, ह्यांच्या माध्यमातून धाराशिव जिल्हा जो विकासाच्या मार्गावर आहे तो शाश्वत असा विकास येणाऱ्या 5 वर्षांमध्ये आपल्याला पुढच्या वेळेला नक्कीच दिसेल, हा आम्ही सर्वांच्या वतीनं विश्वास आपल्याला देतो. देशामध्ये मोदी सरकार, राज्यामध्ये महायुतीचं सरकार, हे सरकार आलं पाहिजे ज्याच्यामुळे आमचा मागासलेपणाचा जो ठपका आम्हाला बसलेला आहे तो कुठेतरी पुसता येईल, एवढीच या ठिकाणी असे एक नागरिक म्हणून बळकतो. मूळ मुद्दा महागाई, बेरोजगारी आणि मेन शिक्षण हे या धर्तीवर त्यांनी काम केलं पाहिजे. शेतीचं संपूर्ण कर्जमाफ झालं पाहिजे आणि शेतीमालाला हमी भाव कायदा करून तो अंमलात आणला पाहिजे. धाराशिवच्या जनतेला सद्बुद्धी मिळावी आणि घराणेशाही संपावी. चल तर चला, सर्वांचे मी आभार मानतो. धाराशिवकर मोठ्या संख्येनं या शो मध्ये सहभागी झाले होते आणि प्रत्येकाने या जिल्ह्याचा विकास कुठपर्यंत आलेला आहे हे सांगितलेलं आहे. सोबतच ज्या वेळेस 4 जून नंतर इथे नवीन खासदार येईल त्यांनी काय करावं आणि या जिल्ह्याचं जे स्वप्न आहे विकासाचं ते कशा पद्धतीनं पूर्ण करावं असं इथल्या मतदारांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं धाराशिवकरांचा कौल 7 मे रोजी काय असेल हे पाहणं महत्वाचं असेल.
त्यामुळं मागास म्हणून ज्या जिल्ह्याची ओळख गेले अनेक वर्ष आहे ती ओळख पुसावी इतकीच एक अपेक्षा इथल्या मतदारांची आहे. आणि त्याच अपेक्षेसह आपण सुद्धा इथंच थांबूया. तुम्ही पाहता सांगती आवाज महाराष्ट्राचा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.